नमस्कार, वीकेबी न्यूज के प्राइम टाइम न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज की हेडलाइंस पर। चंद्रपुर में फिर एक बार एक महिला पर तेंदुए ने किया हमला, महिला की हुई दुर्भाग्यपूर्ण मौत। कांग्रेस के विरोध में धर्मपाल मेश्राम ने दी प्रतिक्रिया, कांग्रेस पर लगाया राजनीति करने का आरोप। नागपुर में सूचना कार्यालय द्वारा सूचना पत्रक और सूचना पुस्तिकाएं की गई स्थापित, नितिन राउत द्वारा हुआ सामाजिक न्याय विभाग स्टॉल का उद्घाटन। अब खबरें विस्तार से। चंद्रपुर में एक बार फिर जंगली तेंदुए ने एक महिला की जान ले ली। रात 12 बजे वार्ड नंबर 3 की 47 वर्षीय गीताबाई नाम की महिला की तेंदुए के हमले में मौत हो गई। वन्य जीव कल्याण के अजय यादव को घटना की जानकारी मिलते ही रोशन कंडे, महेश पिद्दिन और कार्तिक तल्लारी ने मौके का पंचनामा कर स्थिति को नियंत्रण में कर वन विभाग को सूचना देकर घटनास्थल को सुरक्षित किया। कांग्रेस पार्टी के विरोध में प्रतिक्रिया देते हुए धर्मपाल मेश्राम ने कहा कि कांग्रेस ने यह तय करने के लिए हर संभव कोशिश की है कि महाराष्ट्र में जातिवाद गतिविधियां हो। जनता को यह बताना है कि संविधान खतरे में है, मुसलमानों को यह बताना है कि इस्लाम खतरे में है। ऐसा करके कांग्रेस राजनीतिकरण करती रही है। एनसीपी ने पश्चिम महाराष्ट्र में जाति का राजनीतिकरण किया है। खरतर औरंगाबादच्या कालच्या सभेमध्ये राजसाहेब असं बोलले माझ्या ऐकिवात आणि माहितीप्रमाणे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण सुरू झालेलं आहे। खरतर मी म्हणेन की राजसाहेबांनी जी काही भूमिका मांडली ती त्यांच्या पक्षाची आहे, परंतु जर मला या संदर्भाने विशेषत्वाने आपण विचारणार असाल तर माझं मत असं आहे की काँग्रेसच्या निर्मितीनंतर आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला ज्या ज्या गोष्टी आवश्यक होत्या आणि वाटत गेल्या सत्ता हस्तगत करण्यासाठी आणि ती कायम टिकवण्यासाठी, त्या त्या गोष्टी काँग्रेस करत आलेला आहे। मग जातीयवादाची निर्मिती असेल किंवा त्याला खतपाणी घालण्याचं काम असेल, जर या महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या दलितांना भडकायचं असेल तर काँग्रेस सांगत आली की संविधान खतरे में है, मुस्लिमांना सांगत आली की इस्लाम खतरे में है, या पद्धतीनं सांगत जायचं आणि दलित आणि मुस्लिमांची मतं घेत जायची आणि आपलं राजकारण करत जायचं हा काँग्रेसचा घोषा राहिलेला आहे। काँग्रेसच्या नंतर जेव्हा सोनिया गांधीच्या विदेशी मुळाच्या मुद्द्यावर शरद पवार साहेबांनी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती केली त्यातही मराठा समाजाचं, दुर्दैवाने मला हे म्हणावं लागत आहे की मराठा समाजाचं बाहुल्य असलेला हे राष्ट्रवादी काँग्रेस हा काही राजकीय पक्ष नाही। अनेक विद्वानांनी, विचारवंतांनी हे मांडलेलं आहे, म्हणलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस हा राजकीय पक्ष नसून सत्ता हस्तगत करण्यासाठी जमा झालेल्या सुभेदारांचं एक कडबोळ आहे आणि ते खरं आहे। आणि मग त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषत्वाने त्यांनी जातीपातीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला। मी राज ठाकरे साहेबांच्या मताशी पार्शियली सहमत आहे, परंतु माझं म्हणणं पुन्हा असंच आहे की काँग्रेसच्या निर्मितीनंतर काँग्रेसनंच संपूर्ण देशामध्ये जातीपातीचं राजकारण केलेलं आहे आणि जे आता या राजकारणाला भविष्यात पुढे नेता येऊ शकणार नाही। जातीपातीचं राजकारण या देशातली बहुसंख्य जनता, या देशातली संपूर्ण जनता भविष्यात स्वीकारणार नाही आणि आज त्याची प्रचिती तुम्हाला निश्चितपणानं यायला लागेल। महाराष्ट्र दिवस के अवसर पर कस्तूरचंद पार्क में मुख्य कार्यक्रम में जिला सूचना कार्यालय द्वारा बनाए गए सूचना पत्रक और सूचना पुस्तिकाएं स्थापित की गई। इस समय स्टॉल का उद्घाटन जिला संरक्षण मंत्री डॉ. नितिन राउत ने रिबन काट कर किया। कस्तूरचंद पार्क में सूचना पुस्तिका स्टॉल का आयोजन किया गया था। जिला परिषद अध्यक्ष रश्मि बर्वे, संभागायुक्त माधवी खोड़े चौरे, पुलिस आयुक्त अमितेश कुमार, कलेक्टर आर विमला, नगर आयुक्त राधाकृष्णन बी, विशेष पुलिस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोर्जे, पुलिस अधीक्षक विजय कुमार मगर, समाज कल्याण के क्षेत्रीय उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड़, सहायक आयुक्त बाबा साहेब देशमुख इस अवसर पर उपस्थित थे।
इस समय सरकार के निर्णय अनुसार सामाजिक न्याय विभाग के साहित्य का वितरण किया गया। इस साल पूरे देश में आज़ादी का अमृत पर्व मनाया जा रहा है। सामाजिक न्याय विभाग ने जैसे ही राज्य कोरोना से पाबंदियां जारी की, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे की अवधारणा से राज्य को भारत रत्न से नवाजा गया। विभिन्न गतिविधियों का आयोजन कर बाबा साहेब अम्बेडकर का जन्म दिवस 11 दिनों तक मनाया गया। सामाजिक न्याय विभाग अनुसूचित जातियों और नवबौद्धों सहित समाज के आर्थिक रूप से कमजोर और पिछड़े वर्गों के लिए कई व्यक्तिगत और सामूहिक लाभ योजनाओं पर काम कर रहा है। इसके पीछे का उद्देश्य लोगों में इन योजनाओं के लाभों के बारे में जागरूकता पैदा करना है। दिग्रस तहसील कार्यालय के चुनाव विभाग में आज सुबह करीब 5 बजे अचानक शॉर्ट सर्किट से आग लग गई। इससे सीलिंग फैन और बिजली के उपकरण पूरी तरह से जल गए। दिग्रस तहसील कार्यालय में अचानक शॉर्ट सर्किट से आग लग गई। इस आग में सीलिंग फैन, लकड़ी की अलमारी और कागजात पूरी तरह से जल के खाक हो चुके हैं। सुबह क्षेत्र की सफाई के लिए गए जागरूक आरक्षक अरुण मनवर ने तत्काल देखा कि चुनाव विभाग के मुख्य दरवाजे व अन्य सामग्री में आग लग गई है। तहसीलदार और चपरासी बिना देर किए नगर परिषद के मुखिया से संपर्क करने से पहले बाल्टी में पानी फेंक कर आग पर काबू पाने की कोशिश कर रहे थे। ट्रिब्यूनल के समक्ष पंचनामा तैयार कर जिला कलेक्टर कार्यालय यवतमाल भेज दिया गया है। वीकेबी न्यूज के लिए यवतमाल से अजीत महेंद्रे की रिपोर्ट। जरीपटका पुलिस स्टेशन अंतर्गत 1 मई को पुलिस द्वारा एक मुहिम चलाई गई, जिसमें जरीपटका पुलिस द्वारा लोगों को मोबाइल वितरण किया गया। पिछले 1 साल से यह मोबाइल फोन चोरी हो गए थे और उनकी शिकायत जरीपटका पुलिस स्टेशन में लिखाई गई थी। पुलिस ने हर एक शिकायत पर काम करते हुए मोबाइल फोन का पता लगाया और मोबाइल के मालिकों को बुलाकर सम्मान के साथ मोबाइल फोन सौंपे गए। इस मुहिम में जरीपटका पुलिस स्टेशन के पुलिस नायक सुनील यादव, गौरी हेड़ाव, सागर, उपेंद्र शामिल थे। पिछले महीने 13 और 1 मई को 12 मोबाइल वितरण किए गए। लोगों की चोरी गई हुई वस्तुओं का पता लगाने और लोगों की मदद करने के लिए जरीपटका पुलिस हमेशा कार्यरत रहती है। प्रत्येक व्यक्तीचा मोबाइल हा सर्वाचा अविभाज्य घटक आहे। व्यक्तीसाठी मोबाइल हरवल्यानंतर व्यक्ती पोलीस स्टेशनला येतो आणि त्यांची अपेक्षा असते की आपला मोबाइल पोलिसांनी लवकरात लवकर मिळवून द्यावा। त्या पद्धतीने जरीपटका पोलिसांनी आज 1 मेचं औचित्य साधून हरवलेल्या जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हरवलेल्या मोबाईलचा शोध घेऊन आज 12 मोबाईलधारकांना परत केलेले आहेत। तसेच गेल्या महिन्यात आम्ही 13 मोबाईल दिलेले आहेत। आमचे जरीपटका पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक सुनील यादव, गौरी हेडाऊ, सागर आणि उपेंद्र यांची यामागे मेहनत आहे। आमचा जास्तीत जास्त प्रयत्न हरवले मोबाईल परत देणे आणि चोरीला गेलेल्या वस्तू परत देणे याच्यासाठी प्रयत्न करणे हा असतो। मी नायक पोलीस कॉन्स्टेबल सुनील सोन यादव, मी पोस्ट जरीपटका येथे सन 2016 कार्यरत आहे। आम्ही सायबर सेल पथकमध्ये काम करतो, त्यामध्ये माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक गुन्हे ओपनी नायकवाडी साहेब, तसेच महिला नायक पोलीस कॉन्स्टेबल गौरी हेडाऊ, सुनील यादव, अमित चौरे, सागर कनाके, हे सर्व आम्ही माननीय झोन 5 यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो। आतापर्यंत किती मोबाईल तुम्ही लोकांना वाटप केले? सन 2021 आम्ही 92 मोबाईल दिले होते आणि सन 2000 चालू वर्षामध्ये 47 मोबाईल देऊन झालेले आहेत। एकूण किती झाले? एकूण मोबाईल 150 झालेले आहे आतापर्यंत। मेरा नाम कंचन हरीश कुमार मंगलानी है। मैंने जरीपटका पुलिस स्टेशन में 2021 में 1 मार्च के दिन कंप्लेंट की थी, जो कि आज 1 मई है, 1 साल 1 महीने के बाद मुझे मेरा मोबाइल हैंडओवर किया है जरीपटका पुलिस स्टेशन ने। उसके लिए जरीपटका पुलिस स्टेशन का थैंक यू। आपको आशा थी कि आपको आपका मोबाइल मिल जाएगा? नहीं, बल्कि वो सुनील यादव सर जो है ना, वो व्हाट्सएप पे उनका नंबर मेरे पास सेव था, तो स्टेटस पे डालते थे कि यानी इसका आज मोबाइल मिला है। तो मैं यानी हमेशा कमेंट करती थी कि मेरा फ़ोन कब मिलेगा मुझे, तो फिर वो बोलते थे नहीं मिल जाएगा ऐसे करते थे। फिर अभी 2-3 बार उन्होंने बोला कि मिल जाएगा, फिर उन्होंने बोले कि हाँ आपका मोबाइल मिल जाए, आप आ जाओ सिवनी से यहाँ पे। कितने हज़ार का मोबाइल था? 28,000 का। अब आपको मिलने के बाद कैसी खुशी हो रही है? अच्छा लग रहा है, पर ऐसे नहीं लग रहा था कि मिलने वाले। खबरों के सिलसिले में अब वक्त हो चला एक छोटे से ब्रेक का, मिलते हैं ब्रेक के बाद। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले,
खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। ब्रेक के बाद आप सभी का फिर से स्वागत है। महाराष्ट्र में दंगों को रोकने या सामाजिक शांति भंग न हो, इस हेतु से जिलाध्यक्ष अजय घांगारे के नेतृत्व में वंचित बहुजन अघाड़ी द्वारा शहर से शांति मार्च निकाला गया। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण कर मार्च की शुरुआत की गई। उन्होंने समाज को सतर्क रहने की अपील की ताकि समाज में धार्मिक सद्भाव और शांति भंग न हो। शांतता रैली से आयोजन की गई, त्याचं कारण असं की सारे जे संविधान विरोधी पक्ष आहे ते नुसतं देश भडकवण्यासाठी आणि समाजामध्ये दंगे भडकवण्याचे काम करत आहे आणि त्याच्यामुळे जे समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली, ती असुरक्षिततेची भावना दूर व्हावी आणि लोकांना हे कळावं का नाही की आपण या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित आहो बा, आणि त्यासाठी वंचित बहुजन आघाडी हा प्रयत्न करत आहे आणि वंचित बहुजन आघाडी अशा लोकांचं संविधानाचं रक्षण करण्यासाठी, त्यांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी नेहमी समोर राहील असं ग्वाही द्यायसाठी आम्ही संपूर्ण याच्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये ही रॅली काढणार होतो, परंतु आम्हाला परवानगी न मिळाल्यामुळे आम्ही नुसतं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी ही सभा घेऊन जगाला संपूर्ण वर्धावासियांना हा संदेश देत आहोत की तुम्ही घाबरू नका, वंचित बहुजन आघाडी आणि संविधानवादी पक्ष सारे हे तुमच्या सोबत आहे आणि तुमच्या मदतीला आहे, त्याच्यामुळे कोणीही आपल्याला असुरक्षित सोडू नये असा मी आणि वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष अजय घांगारे आवाहन। आज देशामध्ये जिकडे तिकडे भोंगा वाजवू नये, आणि भोंगा वाजवू नये, मस्जिदीवरचा भोंगा वाजू नये, मंदिरावरचा भोंगा वाजू नये, असं प्रकरण चालू आहे। आता भोंगा हा फक्त एक मुद्दा झालेला आहे आणि या मुद्द्याच्या आधारावर समाजामध्ये तेढ कशी निर्माण करता येईल, लोकांमध्ये द्वेष कसा पसरवण्यात येईल आणि या द्वेषाच्या आधारावर दंगली घडवण्याचा यांचा एक कट चालू आहे, कट कारस्थान चालू आहे आणि देशामध्ये अराजकता कशी पसरवता येईल याचं एक खूप मोठं षड्यंत्र सुरू आहे। आता आपण बघितलं आहे मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही पक्ष किंवा काही जे असामाजिक तत्व आहे यांनी तलवारी आणलेले आहे, ते आणले आहेत, आता हे दिसून उरलं आपल्याला आणि यासाठी जे संविधानावर चालणारे लोक आहेत, या संविधानावर चालणाऱ्या लोकांनी आज देशाला सांभाळण्याची गरज आहे आणि यासाठी वंचित बहुजन आघाडी धडाडीने प्रयत्न करते आहे। देश हा आपला आहे, संविधान आपला आहे आणि या देशाचं संरक्षण करणं ही आपली गरज आहे, देशाचे सुज्ञ नागरिक या नात्यानं आपल्याला समोर येण्याची गरज आहे आणि कुठल्याही ज्या अराजक ताकदा आहे, अराजक शक्ती आहे यांना रोखणं हे आपलं काम आहे आणि यासाठी आम्ही सगळे
वर्धेचे बहुजन वंचित आघाडीचे शहर अध्यक्ष, त्यानंतर जिल्हा अध्यक्ष, महिला बहुजन आघाडी, तालुका बॉडी सगळे एकत्र आलो आहे आणि मोठ्या प्रमाणात आम्ही एक शांती मार्च काढण्याचं आयोजन केलेलं होतं. परंतु आजची जी स्थिती आहे या स्थितीनुसार आम्हाला ती परमिशन मिळाली नाही आहे. तर मग ती परमिशन मिळाली नाही तर आम्ही शांततेने बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सगळे लोक एकत्र आलो आहे आणि लोकांना हा संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहे की देशामध्ये शांतता नांदणे गरजेचं आहे आणि जिथे शांती असेल तिथे गांधी, बाबासाहेब आणि सगळे महापुरुष एकोप्याने नांदणे या काळाची गरज आहे आणि यासाठी आम्ही सगळे लोक आणि विचारवंत तज्ज्ञ लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि जे गुंडगिरीचे काम करणारे आहेत आणि ज्यांना फक्त या देशामध्ये कलह आणि अराजकता माजवायची आहे अशा शक्तींना दूर राखणे गरजेचं आहे. यासाठी आम्ही सगळे लोक एकत्र आलेले आहोत आणि ही सगळी म्हणजे एकता राखावी, देशामध्ये एकोपा राहावा यासाठी आम्हाला धडाडीने कार्य करणं गरजेचं आहे. नगर परिषद के कर्मचारियों ने हड़ताल शुरू कर दी है और अपनी मांगों को पूरा करने के लिए काम बंद आंदोलन किया. 1 मई से शुरू हुए इस आंदोलन का आज दूसरा दिन है और बड़ी संख्या में कर्मचारियों ने आक्रामक रुख अख्तियार किया है. ऐसा देखने में आया है कि चतुर्थ श्रेणी कर्मचारी भी इसमें शामिल है. इस हड़ताल के माध्यम से DCPS और NPS योजनाओं को सरकारी कर्मचारियों के रूप में लागू करने और 19 अन्य मांगों की पुष्टि की गई है, अनुरोध किया गया है. महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संवर्ग कर्मचारी महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटने ने संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपालिका नगर पंचायत यांचा आजपासून संप जाहीर केला आहे. कामबंद आमच्या मुख्य मागण्या जे महाराष्ट्र कर्मचारी संघटनेने जे शासनाकडे दिलेले आहेत त्या शासनाच्या अधीन आहेत. जसं आमचा वेतन हे कोषागारातून व्हावं, आम्हाला दर 10 वर्षाने मिळणारी पदोन्नती जी असते आश्वासित पद्धती योजना म्हणतात ही योजना जशी शासकीय कर्मचाऱ्यांना लागू आहे संपूर्ण शासकीय कर्मचाऱ्यांना ही योजना लागू आहे, परंतु नगर परिषद कर्मचाऱ्यांना ही योजना लागू नये. आणि शासनाकडे आम्ही जेव्हा वारंवार महाराष्ट्र कर्मचारी संघटनेने जेव्हा त्या शासनाकडे ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला तेव्हा वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवला, इकडे प्रस्ताव पाठवला, नगरविकासने त्या विभागात प्रस्ताव पाठवला, अशा पद्धतीचे शासनाने उत्तरं दिले. त्यामुळं गेल्या 1 वर्षापासून आम्ही सातत्याने या मागणी करत आहोत की शासकीय कर्मचाऱ्यांना जे लागू आहे ते आम्हालाही लागू का नाही. मग आम्ही जेव्हा की आमच्या इथे आज कॅडर संवर्ग पद्धती झाल्यामुळं संवर्गातले सगळे सर्वगाचे शासन नियुक्त केलेले लोक इथे आहेत, परंतु त्यांना ती योजना लागू नाही आहे. म्हणून ती योजना आम्हाला लागू झाली पाहिजे. तसंच आमचा 7 पेचा जो एरियाज वगैरे असतो आहे जो 7 पे लागू झाला आहे तो त्या 7 पेचा महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना दुसरा हप्ता मिळाला आणि आम्हाला अजून एकही हप्ता नाही, म्हणून तो हप्ता मिळालाच पाहिजे. म्हणून अशी आमची तिसरी महत्त्वाची मागणी आहे की गेल्या 2013 पासून GR काढला आहे की सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या तुमच्याकडे उपलब्ध जागेत त्यांना निवारे द्या, नगरपालिकेने निवारे द्यावे, त्याच्यासाठी शासन जो हे देणार आहे ग्रँट देणार आहे ती देणार आहे, परंतु जागा तुम्ही उपलब्ध करून द्या. ती जागा उपलब्ध आहे, सर्व उपलब्ध आहे, तरीही महाराष्ट्रातील कोणत्याही सफाई कामगारांना मोफत घरे देण्याची योजना सदनिका त्यांना देण्यात आलेली नाही आणि कोणत्याही नगरपालिकेने काम आपल्या हाती घेतलेलं नाही. 1 मई 2019 को जमुलखेडा बारूदी सुरंग विस्फोट में 15 जवान शहीद हो गए थे. उनको विस्मरण करते हुए आष्टी ग्रामीण अस्पताल में आष्टी थाना की ओर से भव्य रक्तदान शिविर का आयोजन किया गया. गढ़चिरौली के पुलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पुलिस अधीक्षक गढ़चिरौली अभियान सोमय मुंडे, अपर पुलिस अधीक्षक गढ़चिरौली प्रशासन समीर शेख, अपर पुलिस अधीक्षक अहेरी अनूप तारे और अनुमंडल पुलिस अधिकारी अहेरी अमोल ठाकुर के मार्गदर्शन में 1 मई 2022 को महाराष्ट्र दिवस के अवसर पर प्रातः 7:15 पर आष्टी थाने में ध्वजारोहण किया गया. साथ ही महाराष्ट्र दिवस के अवसर पर पुलिस इंस्पेक्टर कुंदन गावड़े की संकल्पना के साथ मौजा आष्टी के कब्रिस्तान क्षेत्र में सुबह पौधारोपण कार्यक्रम आयोजित किया गया और स्थान पर कुल 12 पेड़ लगाए गए. साथ ही गढ़चिरौली पुलिस बल के तहत 1 मई 2019 को जम्बुलखेड़ा बारूदी सुरंग विस्फोट में 15 जवान शहीद हो गए थे. उनकी स्मृति में ग्रामीण अस्पताल आष्टी में भव्य रक्तदान शिविर का आयोजन किया गया. आष्टी थाने के पुलिस निरीक्षक कुंदन गावड़े ने प्रतिभागियों को रक्तदान के महत्व पर बल देते हुए रक्तदान शिविर में भाग लेने की चुनौती दी. रक्तदान शिविर में कुल 125 नागरिकों के साथ साथ थाना आष्टी के निरीक्षक कुंदन गावड़े, पुलिस उपनिरीक्षक गणेश जंगल और अधिकारियों ने रक्तदान किया.
गढ़चिरौली से गणेश शिंदे, इनकी रिपोर्ट। शहर के न्यू इंग्लिश हाई स्कूल में धूपकालीन छुट्टियों में आनंददायी छंद शिविर का आयोजन 2 मई को खरे सभागृह में किया गया। इस शिविर में अनेक विद्यार्थियों ने सहभाग लिया था। वर्धा इंग्लिश हाई स्कूल में शिविर का आयोजन किया गया। 2 मई को इस उपक्रम का शुभारंभ किया गया। प्राचार्य केतकी साने, उप मुख्याध्यापिका विद्या गुज्जेवार, उप प्राचार्य मंगल पावड़े, पर्यवेक्षक वासंती कुलकर्णी, अनघा आगवन, विजय जुगनाके, पालक प्रतिनिधि दिनेश ठाकरे मुख्य रूप से उपस्थित थे। आनंददायी छंद यह उपक्रम 2 मई से 13 मई इस कालावधि में निःशुल्क आयोजित किया जाएगा। इस कालावधि में छात्रों को आनंददायी शिक्षण दिया जाएगा, जिसमें चित्रकला, हस्तकला, क्रीड़ा, नृत्य, हस्ताक्षर सुधार, गणित, विज्ञान, प्रतिकृति तैयार करना, अनुपयोगी वस्तुओं में से कला, संगीत और इसी प्रकार छात्रा के सुप्त गुणों को बढ़ावा देने के लिए विविध उपक्रम आयोजित किए जाएंगे। इस माध्यम से संस्कारक्षम पीढ़ी बनेगी और नई तरीके से प्रवेश लेने वाले विद्यार्थियों को भी इस शिविर में सहभागी होने का मौका मिलेगा। ऐसी जानकारी प्राचार्य साने इनके वक्तव्य से उन्होंने दी। नमस्कार, केतकी दीपक साने, प्राचार्य हिंदी संस्कृत वर्धा। आज बसून आम्ही आमच्या शाळेमध्ये 5 ते 8 या विद्यार्थ्यांकरता, 5 ते 8 विद्यार्थ्यांकरता आनंददायी छंद शिबिर घेतो आहे। या छंद शिबिराचा उद्देश हाच आहे की मुलांचा त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांचा विकास व्हावा, त्यांना शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये त्यांची जी ऊर्जा आहे तिला प्रवाहित करून त्याचा चांगला उपयोग, म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह असा उपयोग त्याचा समाजाकरता, म्हणा शाळेकरता, कुटुंबाकरता झाला पाहिजे आणि त्यांच्यातून एक चांगला व्यक्तिमत्व घडलं पाहिजे, हा उद्देश आहे। आणि त्यातून त्यांना आनंदही मिळाला पाहिजे, हा मेन, म्हणून त्याला नाव दिलं आम्ही छंद, आनंददायी छंद, म्हणजे आनंदातून छंद आणि त्यांच्या गुणवत्तेचा विकास। तर हे शिबिर आमचं 13 तारखेपर्यंत होणार आहे। त्याची वेळ 7:30 ते 9 अशी राहील। आज त्याचं उद्घाटन होतं। आज उद्घाटनाला जवळजवळ 175 विद्यार्थी आले आणि त्याच्याबरोबर काही पालक प्रतिनिधीसुद्धा आले। यामध्ये आज एका मुलीनी गणेशवंदना सादर केली आणि वेशभूषेमध्ये वेगवेगळ्या प्रांतातील वेशभूषा करून काही विद्यार्थी आले आणि आम्ही मुद्दाम त्यांना तशी वेशभूषा करायला सांगितली, कारण मुलांना आवड होती वेगवेगळ्या वेशभूषेत आहे, ते युनिफॉर्ममध्ये येऊन कंटाळलेले असतात, म्हणून त्यांना जरा मोकळं वाटावं आणि वेगळं काहीतरी त्यांना पाहायला मिळावं, एन्जॉय करायला मिळावं या उद्देशाने वेगवेगळ्या वेशभूषेत मुली महाराष्ट्रीय वेशभूषेत आल्या आणि त्यांनी स्वागत केलं पाहुण्यांचं आणि आज त्यांना ध्यानधारणा, प्रार्थना, स्वागतगीत आणि उद्घाटनपर भाषणं आणि खेळ झाले आणि खवटप झालं। आज 9 वाजल्यानंतर आम्ही त्यांना सोडलं। अभ्यास यात म्हणजे नुसतं केवळ करमणूक हा उद्देश नाही आहे, यातून आम्ही अभ्याससुद्धा त्यांचा घेणार आहे। गणिताच्या सोप्या पद्धती, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी किंवा रोजच्या जीवनातील दैनंदिन विज्ञान, नंतर छंद कसे जोपासावे, वाचनाची कशी आवड लागावी, या सगळ्यांकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत। आमच्या विद्यार्थी या 10 दिवसाच्या शिबिरात एक विकसित असा विद्यार्थी तयार होईल याची मला खात्री वाटते। त्यासाठी आमचे सर्व शिक्षक पूर्णपणे प्रयत्न करतायत। त्यांना आमचे सगळे पर्यवेक्षक, पदाधिकारी मार्गदर्शन करत आहेत आणि या सगळ्यांच्या सहकार्याने आमचं शिबिर हे उत्तम होईल अशी अपेक्षा आहे आणि ते होईलच याची खात्री आहे। मी सौ विद्या विकास गुज्जेवार, उपमुख्याध्यापिका इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयावरचा। आजपासून दिनांक 2 मे ते 13 मे आमच्या शाळेमध्ये इंग्लिश हायस्कूलमध्ये 5 ते 7 विद्यार्थ्यांकरता आनंददायी छंद शिबिर हे आम्ही घेतो आहोत। अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांमधले सुप्त कलागुण जे आहेत त्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांची त्याच्यामध्ये प्रगती व्हावी आणि तसंच त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकाससुद्धा त्यांचा व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये चांगला बदल आपल्याला दिसून यावा याकरता हे शिबिर घेण्याचं आम्ही ठरवलं। त्याला उत्तम प्रतिसाद पहिल्याच दिवशी
आम्हाला मिळाले जवळपास 175 विद्यार्थी आज उपस्थित होते. सकाळी 7 ते 9 वेळामध्ये ही शिबिर राहणार आहे आणि निश्चितच या शिबिराचा विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त छंद जोपासण्यामध्ये आणि अभ्यासपूरक आनंददायी काही उपक्रमसुद्धा याच्यामध्ये असल्यामुळे निश्चितच फायदा होईल. पालकांनी या शिबिराकरता जास्तीत जास्त आपल्या पाल्यांना पाठवावं आणि त्याचा लाभ आपल्या पाल्यांना करून द्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करते आणि या शिबिराला खूप खूप शुभेच्छा देते. तो आज के इस प्राइम टाइम न्यूज में बस इतना ही. कल फिर मिलेंगे कुछ नई खबरों के साथ. तब तक नमस्कार.